नमस्कार, मी राखी आणि आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे। अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही। CBSE पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे। आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक 2 दिवसांमध्ये होईल, त्यानंतर त्याची परवानगी आली की आम्ही परीक्षांबाबत निर्णय जाहीर करू असं वर्षा गायकवाड या म्हणाल्यात। 12वीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती, नंतर आपण ती पुढे ढकलली आणि कालच केंद्राने CBSEच्या परीक्षा रद्द केल्या आहेत। राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती। आम्ही मंत्रिमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली, त्यानुसार आम्ही 12वी परीक्षा निर्णयाची फाईल आपत्ती विभागाला सोपवत आहोत। ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभाग निर्णय घेईल, लवकरच त्यांची बैठक होईल आणि ते निर्णय घेतील। मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे। केंद्र सरकार सोबतच झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली आहे ती भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली आहे। मुंबई हायकोर्टात सरकार बाजू मांडेल, सरकार उद्या होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडेल असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 12वीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। CBSE, ICSE, हरियाणा, गुजरात सरकारनं देखील 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र सरकार 12वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने या निर्णयाचा 14 लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल। महाराष्ट्र सरकारनं 12वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता, त्यावर विचार करून केंद्रानं CBSEच्या परीक्षा रद्द केल्या। कोरोनाची सध्याची परिस्थिती व आजारांचा मुलांवर होणारा वाढता प्रादुर्भाव व परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षाऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा, तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एक सूत्र धोरण निश्चित करावं ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली आहे। आणि याच मागण्यांचा विचार करता केंद्र सरकारने CBSEची 12वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निश्चितच स्वागतार्ह आहे। मुलाच्या शिक्षणाच्या जीवनातील 12वीची परीक्षा ही महत्वाची पायरी असली तरी सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे। यापुढे महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल। पंतप्रधानांनी CBSE 12वीच्या परीक्षांना घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि ही घोषणा करणे आणि त्या घोषणेनंतर काय पर्याय उपलब्ध आहेत याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे। त्यामुळे राज्यातील 12वीच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर होताना त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल याचा सगळा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांबाबत चर्नी रोड येथे बालभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, SSC मंडळाचे प्रकल्प समन्वयक दिनकर पाटील, SERT चे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते। 14 मार्च पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या। कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आला नसल्याने शाळा आणखी काही दिवस बंदच ठेवण्यात येणार आहेत। 12वीची परीक्षा 23 एप्रिल पासून तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होणार होती आणि याच पार्श्वभूमीवर 10वी 12वीचे वर्ग सुरू ठेवण्यात आले होते। वर्षा गायकवाड म्हणाल्यात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य आहे, यासाठी शिक्षण प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे। सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करावी आणि सहकार्य करावे। विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परीक्षाबाबत पूर्वतयारीस वेळ मिळावा या सर्व बाबींचा विचार करावा आणि याच सगळ्यांचा विचार करून परीक्षांचे वेळापत्रक करण्यातही आले होते। 12वीच्या परीक्षा जरी रद्द झाल्या तरी CET परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे असे पुण्यातल्या प्राचार्यांनी सूचित केलंय आणि 12वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय कसा असेल याबाबत सगळ्या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून असेल। अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज।